भारताने चंद्रावर तिरंगा फडकावला, सूर्याकडे झेप घेतली आणि आता इस्रोने नवी झेप घेतली आहे गगनयान या मानवी मोहिमेची. अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाणाऱ्या यानाची पहिली चाचणी आज पार पडली आहे. काय आहे ही चाचणी आणि या नव्या मोहिमेचा कसा होणार आहे फायदा पाहूया. चंद्र आणि सूर्यानंतर गगनयानची तयारी. झिरो चंद्रावर विक्रम लँडरचं पहिलं पाऊल पडलं. सूर्याभोवती आदित्य एल्वनच्या घिरट्या सुरू झाल्या. गगनयानची तयारी सुरू झाली. प्रत्यक्ष मानवी मोहिमेच्या दिशेने भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने पहिलं पाऊल टाकलंय. हा प्रवास सोपा नक्कीच नाहीये. या प्रवासात अंतराळवीराच्या सुरक्षेला अधिक महत्व आहे आणि म्हणूनच या मोहिमेतील क्रू एस्केप सिस्टीम ही महत्वाची चाचणी पहिल्या टप्प्यात घेण्यात आली. क्रू एस्केप सिस्टीम म्हणजे काय तर ते आधी पाहूया. मोहिमेच्या उड्डाणादरम्यान रॉकेटच्या यंत्रणेत बिघाड झाल्यास अवकाशवीरांचा समावेश असलेलं क्रू मॉड्यूल क्षणार्धात रॉकेट पासून विलग होईल. बंगालच्या उपसागरात पॅराशूटच्या सहाय्याने सुरक्षित उतरवण्याचा पर्याय क्रू एस्केप सिस्टीम मधून देण्यात आलाय आणि याचीच मानव विरहित चाचणी यशस्वी पार पडली. रॉकेटवर ऐनवेळेस काही आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर अवकाशवीरांचा बचाव करणारी यंत्रणा असणं आवश्यक असतं. एखाद्या वाहनामध्ये ज्याप्रमाणे एअरबॅग्स असतात की ज्या एअरबॅगचा उपयोग दैनंदिन कार चालवताना आपल्याला कधी होत नाही, मात्र आपत्कालीन स्थिती असेल तर त्या एअरबॅग्स चालकाला किंवा त्याच्यासोबत बसलेल्यांना वाचवू शकतात. तर त्याच पद्धतीने अवकाशवीरांसाठी ही क्रू एस्केप सिस्टीम असते. फक्त आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर रॉकेटपासून अवकाशवीरांना दूर घेऊन जाऊन त्यांना अलगद आणि सुरक्षितपणे समुद्रावर उतरवण्यासाठीच या सिस्टीमचा वापर करण्यात येईल. ही गगनयान मोहीम काय आहे त्यावरही नजर टाकूया. गगनयान हे भारतातील पहिलं मानवी अंतराळ यान आहे. 3 दिवसांचं हे मिशन असेल. यामध्ये 3 सदस्य असतील. त्यांना पृथ्वीच्या कक्षेत 400 किलोमीटर पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर या सदस्यांना सुरक्षितपणे समुद्रात उतरवण्यात येईल. यात यश आलं तर अमेरिका, चीन आणि रशिया नंतर अशी कामगिरी करणारा भारत हा 4th ठरेल. गगनयान मोहिमेसाठी जवळपास 90.23 अब्ज रुपये देण्यात आले आहेत असं सूत्रांकडून समजतंय. म्हणजेच ही मोहीम चांद्रयान मोहिमेपेक्षा 10 पट महाग आहे. पहिली एक मोठी चाचणी आपल्याला म्हणता येईल ती आज TV D1च्या रूपाने पार पडली आहे. याच्यानंतर प्रत्यक्ष रॉकेटच्या निर्मितीला सुरुवात होईल, ज्याला HRLV असं म्हणलेलं आहे, ह्युमन रेटेड लॉन्च व्हेकल, की जे LVM या रॉकेटचं पुढचं स्वरूप आहे. आणि क्रू एस्केप सिस्टीमची चाचणी आज पूर्ण झालेली आहे. या तिन्ही यंत्रणा एकत्र जोडल्यानंतर HRLV हे ह्युमन रेटेड लॉन्च व्हेकल हे सज्ज होईल आणि त्यानंतर 2025 प्रत्यक्ष अवकाशवीरांचा समावेश असलेली गगनयान मोहीम राबवण्यात येईल. या मोहिमेतून काय साध्य होईल तर भारताची गगनयान मोहीम यशस्वी झाल्यास भारतीय अंतराळवीरांना अंतराळाचा अभ्यास, संशोधन आणि अंतराळाचं वातावरण समजून घेण्याची संधी मिळेल. या मोहिमेमुळे अंतराळ संशोधनात भारताला मोठी झेप घेता येईल, तसंच इतर मोहिमांना सुद्धा याचा फायदा होईल. या मोहिमेमुळे जागतिक स्तरावर भारताचा दबदबा तयार होईल. भारतीय संशोधकांनी चंद्रावर रोवर फिरवण्याचा इतिहास तर रचला, आता वेळ आली आहे ती अंतराळवीरांचं पाऊल पडण्याची. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.